नमस्कार रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजू लागताच नेते पक्ष उभारणीचे कार्य हाती घेतात कोणी युती करतो तर कोणी दुसऱ्या पक्षातले दिग्गज आपल्याकडे खेचू पाहतो आता यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अशी बातमी बघायला मिळत आहे की मनसेने शिवसेनेकडे हात मिळवणी करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे भाजपा आणि शिवसेनेचा युतीचा तिढा सुटत नाही हे पाहून मनसेने शिवसेनेकडे हात मिळवणीसाठी प्रस्ताव पाठवला आहे बघूया त्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंची फोनवरून चर्चा झाली असून यामुळेच भाजपा आणि शिवसेना युतीचे गणित फिसकटत आहे की काय असा प्रश्न समोर येत आहे भाजप आणि सेना युतीतील जागा वाटपात होणारा गोंधळ पाहता सेना मनसे युती ही आता दोन्ही पक्षातील नेत्यांना सोयीस्कर मांगिल विधानसभेच्या वेळेसही जेव्हा भाजप शिवसेनेने युती तोडून वेगळं लढण्याचा विचार केला तेव्हा खुद मनसेचे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर आले होते परंतु राजकीय गणिते बिस्कटली आणि बहुमतासाठी निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि शिवसेनेने पुन्हा एकत्र येऊन सत्ता प्रस्थापित केली पण यावेळेस स्वतः बंधू राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे तसेच शिवसेनेच्या गोट त्यातून अशी माहिती समोर येत आहे की सर्व दिग्गज नेते मंडळींनी आणि शिवसेनेक मिळून पक्षप्रमुखाकडे मागणी करत आहे की जागा वाटपाचा निर्णय होत नसेल तर भाजपाची युती तोडा परंतु सेना मनसे यांच्या युतीबद्दल शिवसेनेच्या नेत्यांना आणि मनसेच्या नेत्यांना विचारले असता सर्वांनी या विषयाबद्दल बोलणे टाळले आहे पण हाती लागलेल्या ला माहितीनुसार मनसेने शिवसेनेकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे जागा मागितली आहे शिवसेनेने एकशे आणि मनसेने एकशे जागा लढवल्या तर शिवसेनेच्या पंच्याण्णव ते एकशे पाच जागांवर विजय निश्चित मानला जातोय आणि मनसेच्या पंचावन्न ते साठ जागांचा विजय निश्चित असेल दोन्ही बंधूंमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवणार असतील तर भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे यात काही शंका नाही